शीतल म्हात्रे प्रकरणावरून डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी शिवसेनेनं आता कंबर कसली. या डॅमेज कंट्रोलचाच एक प्रकार म्हणजे दादरमध्ये झालेला खेळ मांडियेला हा भव्य हळदीकुंकू समारंभ. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात शीतल म्हात्रे आणि शुभा राव या कुठेच दिसल्या नाहीत. कोणी कोणाला प्रपोज केलं? मी त्यांना. कुठे कुठल्या स्टेशनवर? ट्रेनमध्ये डब्यात. पण कुठलं स्टेशन होतं तेव्हा? कोपर, डोंबिवली. हा, कोपर. कोपर डोंबिवलीला तुम्ही प्रपोज केलं? हा. मग लगेच हो म्हणाले? नाही, वेळ मागितला. दादरच्या अँटोनी डिसिल्वा हायस्कूल मध्ये रंगलेला हा खेळ मांडियाला कार्यक्रम हा सगळा खटाटोप शिवसेनेची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा. शीतल म्हात्रे प्रकरणानंतर महिलांमध्ये शिवसेनेची इमेज बिघडू नये यासाठी शिवसेनेनं आदेश भाऊजींची मदत घेत बिघडलेला खेळ पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केलाय. राहुल शेवाळे शिवसेनेतर्फे दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शीतल म्हात्रे प्रकरणाचा फटका बसू नये यासाठी राहुल शेवाळेंनी हे हळदी कुंकू घडवून आणलं. शिवसेनेतर्फे नेहमीच हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यात वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जी संकल्पना आहे आणि त्यांनी आम्हाला आदर्श दिलेला आहे, तमाम मराठी ज्या आपल्या महिला आहे, माता भगिनी आहे, त्यांचा सौभाग्याचं रक्षण व्हावं आणि त्यांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून हे हळदी कुंकू आयोजित करण्यात आलेलं आहे. शिवसेनेचं हे हळदी कुंकू धडाक्यात पार पडलं तर या कार्यक्रमात जास्त चर्चा होती ती शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे यांच्या अनुपस्थितीची. ज्यांच्यावरून सगळं रामायण घडलं त्या शीतल म्हात्रे या कार्यक्रमाला नव्हत्या आणि डॉक्टर शुभा राऊळ दादरच्याच नगरसेविका असताना त्यांना आमंत्रणही नव्हतं. या संदर्भात आम्ही थेट पक्षप्रमुखांच्या होम मिनिस्टरशी संपर्क साधला पण त्यांनी बोलायला नकार दिला. मी 2 दिवस मुंबईच्या बाहेर होते आणि या कार्यक्रमात कशाबद्दल होता काय होतं ह्याच्याबद्दल मला काही कल्पना आमंत्रण तरी करण्यात आलं किंवा नाही मला त्याची काही कल्पना नाही. शीतल म्हात्रे प्रकरण तापल्यावर उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केलं खरं पण या कार्यक्रमाला शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांची अनुपस्थिती शिवसेनेत किती आलबेल आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.